वळ्यातफुडील बातमीकडे. जतपूर्व भागाच्या गावावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद चिघळला आहे. याचा फटका दोन्ही राज्याच्या एसटी बसेस आणि प्रवाशांना बसताना दिसतोय. शुक्रवारी रात्री म्हैसाळ ते मिरज रस्त्यावर म्हैसाळजवळ कर्नाटक परिवहन विभागाच्या अथणी ते पुणे बसवर अज्ञाताने दगडफेक करून फोडली आहे. त्यामुळे कर्नाटकने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस शनिवारी सकाळी बंद केल्या असून महाराष्ट्राच्या बसेसही कागवाड येथे रोखल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा केल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील वाद टोकाला गेला आहे. शनिवारी सकाळी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची अथणी ते पुणे ही बस म्हैसाळपासून थोड्या अंतरावर आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने बसच्या पुढील काचेवर दगड मारला. यामध्ये बसची काच फुटली असून संबंधित बस चालकाने मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. बसवरील हल्ल्यानंतर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस बंद केल्या. तसेच महाराष्ट्रातून सांगली मिरज आगारातून अथणी कागवाडला जाणाऱ्या बसेस कर्नाटक पोलिसांनी कागवाडजवळ रोखल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिरजेतून फक्त कर्नाटक सीमेपर्यंत एसटी सुरू करण्यात आली, तर कर्नाटक सरकारने कागवाडपर्यंत आपली बससेवा सुरू ठेवल्यामुळे प्रवाशांना कर्नाटक सीमेवरून चालत येऊन महाराष्ट्र हद्दीत एसटीमध्ये चढावे लागते, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. मी दीपक येतंबे, नागर व्यवस्थापक, महाराष्ट्राचे मार्ग परिवहन महामंडळ मिरज. आज महाराष्ट्र आणि कर्नाटक या मार्गावर ज्या महामंडळाच्या आमच्या बसेस जातात ते सध्या दोन्ही राज्याच्या म्हणजे सीमा भागाचा प्रश्न निर्माण झाल्याने तणावाच्या वातावरणामुळे आज सकाळी आमच्या आगारातून गेलेली बस कागवाड बॉर्डर येथे पोलिसांनी अडवून पुढं पाठवली नाही, म्हणजे सुरक्षितेच्या कारणास्तव पाठवली नसल्यामुळे तिथून पुढं आमच्या सर्व बसेस आम्ही बंद ठेवलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मिरज आगारातून आपण कागवाड वाडरीपर्यंत चार बसेस सध्या आम्ही सुरू केलेल्या आहेत. त्यात अजून दोन सांगलीची आणि आटपाडीची बस ही देखील आम्ही सुरू केलेली आहे. जसं प्रवासी संख्या प्रवाशाची गैरसोय होणार नाही या दृष्टीने आम्ही त्या बसेसच्या संख्येमध्ये देखील आम्ही वाढ करत आहोत. ज्यावेळेला वातावरण पूर्णपणे दोन्ही म्हणजे त्या महामंडळाच्या यांचे संपर्क साधून केव्हा बसेस सुरू करायचे आहेत याचा आमचा पोलिसांशी संपर्क साधून देखील संपर्क सध्या चालू आहे. त्यानंतर बसेस सुरू झाल्यानंतर व्यवस्थित वाहतूक सुरू होईल.